गेल्या 4 वर्षात मोदी सरकारनं दिलेली आश्वासनं फोल ठरली आहेत. सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या विरोधात मोदी सरकार निर्णय घेत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी 23 मेला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सीटूच्या नेतृत्वात जन एकता जनाधिकार पोलखोल हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियनच्या लाल झेंड्याखाली जिल्हाभरातून आलेल्या आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय पोषण आहार कामगार तसेच इतर विविध क्षेत्रातील असंघटित कामगार एकत्र आले. या जिल्हाधिकारी कार्यालयावर या सर्व कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांचा जोरदार निषेध केला. सीटूचे जिल्हा सेक्रेटरी पंजाबराव गायकवाड, सुधीर देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे यांच्या मार्फत शासनाला निवेदन पाठवण्यात आलं. विविध योजना क्षेत्रातील कामगारांना किमान 18,000 रुपये वेतन द्या, आशा वर्कर्सना 10,000, गटप्रवर्तकांना 15,000 तर अंगणवाडी सेवकांना 10,000 रुपये आणि मदतनीसांना 7,000 रुपये मानधन द्या यासह विविध मागण्या यावेळी निवेदनात करण्यात आल्या. 2003 पासून काम करते. ज्या वेळेसपासून 50 पैसे विद्यार्थी होता त्यावेळेसपासून आम्हाला म्हणजे 17 रुपये किंवा 15 रुपये अशीच मजुरी पडायची. आज जर विचार केला तर 200 ते 300 रुपये मजुरी आहे. आज आम्हाला 30 रुपये रोज आहे. तर 30 रुपये रोजात सरकारनं सांगावं की या महिलेचा उदरनिर्वाह कसा होईल आणि मुलं बाळ शिक्षणाचे आहे, घरी घर संसार असतो, आई वडील असते, सासरे असते, पती पत्नी असती, मुलांना शिक्षण द्यायचं तर कोणत्या पद्धतीनं द्यायचं याचा विचार शासनानं करायला पाहिजे. आणि शासनाच्या दर्जेतून कमीत कमी आजच्या महागाईच्या दृष्टिकोनातून की आज जर पदाधिकारी जर लोक म्हटले कर्मचारी तर त्यांना कमीत कमी 50 ते 60,000 रुपये महिना आहे. तर त्यांचा जर उदरनिर्वाह करायचा तर त्यांना सुद्धा संसारात आडी अडचणी येतात. तर आम्ही आज शालेय पोषण आहार 2023 पासून शालेय पोषण आहाराचं काम करते मी. तर आज आम्हाला 30 रुपये रोज आहे. तर आमचा उदरनिर्वाह कसा करावा याची शासनाला लाज वाटली पाहिजे. आम्ही मानधन सहज काम करत आहोत त्यामुळे आम्हाला वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे. आणि वारंवार आम्ही दिल्ली, मुंबई, चंद्रपूर अशा ठिकाणी मोर्चे करून सुद्धा आमच्या मानधनाचा विचार सरकारने केलेला नाही, त्यामुळे आमच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे. दरवर्षी आम्हाला आश्वासन देण्यात येतं की तुमची 1,000 रुपयांनी वाढ करू, 1,500 रुपयांनी करू आणि करण्यात येते फक्त ती 500 रुपयांनी. भाऊबीज बेटसुद्धा 1,000 ते 2,000 पर्यंत देऊ असं पंकज मुंडेंनी हो म्हणून सांगितलं होतं. तर त्यांनी ते सुद्धा आश्वासन दिलं परंतु ती प्रत्यक्षात देण्यात आलेली नाही, फक्त 1,000 रुपये जमा केलेली आमच्या भाऊबीज भेटीमध्ये. 4 वर्षापूर्वी मोदी सरकारनं जी आश्वासनं त्या सगळ्या जनतेला दिली होती त्यामध्ये कामगार म्हणून असंघटित क्षेत्रातले सर्व योजना कर्मचारी यांना 4 वर्ष पूर्ण झालेत मोदी सरकारच्या सत्तेला आणि त्यांनी दिलेली जी आश्वासनं होती ती पूर्णपणे आज खोल झालेली आहेत. मोदी सरकारचे 4 साल पोल खोल हल्लाबोल असं या आजच्या आमच्या आंदोलनाचं एक ब्रीद आहे. आणि संपूर्ण देशभर आजचं या CIT च्या नेतृत्वात आणि एकूणच समविचारी पक्षाच्या नेतृत्वात हे आंदोलन आज देशभर होत आहे. सरकारने जी काही 4 वर्षापूर्वी आंदोलन आश्वासनं दिली 15 लाख रुपये प्रत्येक खात्यावर येतील, असंघटित कामगारांना 3,000 रुपये पेन्शन मिळेल, त्यांना 3,000 रुपये मानधन लागत त्याच्यापासून दूर जात आहेत. आणि याची फोलखोल करण्यासाठी आजचं हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सगळ्या जिल्ह्यामध्ये होत आहे. याचा पुढचा टप्पा 5 सप्टेंबरला संपूर्ण देशभर संसदेवर समविचारी पक्ष आणि एकूणच कामगार संघटनेच्या माध्यमातून किसान सभा असेल या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर लाखो कोट्यवधी जनता ही रस्त्यावर उतरून जंतर मंतरवर आंदोलन करतात.